सहकार मंडळी मी किरण मापारे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सफर विथ किरण या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मंडळी, तुम्ही माझ्या मागे बघून तुम्हाला सर्वांना समजलंच असेल का आज आपण आलेलो आहे नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात असणाऱ्या सप्तशृंगी गडाला भेट देण्यासाठी. गडाबद्दल सांगायचं जर झालंच तर हे जे मंदिर आहे हे आपल्या 3.5 शक्तिपीठांपैकी हे अर्ध शक्तिपीठ आहे. जे नांदुरी गाव आहे ना मंडळी, हे या गडाच्या पायथ्याशी आहे. आणि तुम्हाला तर समजलंच असेल की मी दर्शन वगैरे घेऊन आलो आहे. आणि तुम्ही बघू शकता किती म्हणजे धुकं आलं इथं. आणि मुद्दामच हे सर्व इंट्रोडक्शन लास्टला ठेवलं कारण लवकर जायचं होतं, दर्शन करून खाली यायचं होतं, तुम्ही बघू शकता किती धुकं आलं आहे आणि किती इथं म्हणजे हिल स्टेशनवरती आल्यासारखं वाटतं आहे मंडळी. मंडळी, जेव्हा आपण मातेचं दर्शन घेऊन आलो तेव्हा जेव्हा खाली आलो तेव्हा इथलं जे वातावरण बघून हे बघा तुम्ही किती धुकं आलं आहे. आणि इतकं म्हणजे दर्शन झाल्यावर तर इतकं फ्रेश वाटलं आणि त्यातले त्यात जेव्हा खाली आलो ना त्यानंतर तर इतकं फ्रेश वाटलं मंडळी का ते सांगण्यापलीकडे. नक्कीच म्हणजे रात्री आलो होतो, 12 आलो होतो इथे, 12 ते 1 दरम्यान इथून आलो, वरती गडावरती गेलो आणि त्यानंतर जेव्हा खाली आलो तुम्ही बघू शकता किती धुकं आहे. आणि लिटरली इथं लोक इतके वेटिंगवर होते पण कोणाच्या म्हणजे चेहऱ्यावरती थकवा जाणवला नाही. आणि भरपूर म्हणजे अशी पब्लिक आहे, लहान मुलांना पण घेऊन आली होती तरी त्यांनी पूर्ण म्हणजे गडावरती जाऊन माताजीचं दर्शन घे. मंडळी, आपण आज रात्री 12 आलो त्यामुळे 7वी माळा चालू झालेली आहे. आणखी एक काही तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहे. जेव्हा आपण गडावरती दर्शनासाठी येतो पूर्ण आपले ज्या व्हेकल प्रायव्हेट व्हेकल त्या गडावरती पायथ्या म्हणजे इकडं पहिल्या येत होते ना तर त्या इकडं येत नाही, तर त्या आपल्यांना खाली नांदुरी गाव आहे इथं आपल्यांना पार्क करावं लागतात. तिथं पे पार्किंग आहे, तिथं आपल्यांना त्या नांदुरी गावामध्ये आपल्या व्हेकल पार्क करावं लागतं. आणि आपल्यांना तिथून आपली गव्हर्नमेंट बस म्हणजे आपली लाल परी तिने आपल्यांना गडापर्यंत यावं लागतं. आणि याचं तिकीट आहे मंडळी पर हेड 25 रुपये. लाल परीने आपल्यांना नांदुरी गावातून वरती येण्याचं जे तिकीट आहे ते 25 रुपये. मंडळी, आपण रोपेच्या लाईनमध्ये आहे आणि इथलं जे तिकीट आहे ते आहे 100 रुपये रिटर्नचं. तर 100 रुपये रिटर्नचं तिकीट आहे वरतून येण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता इथून जे रोपेने जाण्यासाठी जो म्हणजे इथला जो परिसर केलेला आहे तो किती सुंदर आहे. आणि इथं भरपूर सारे स्टॉल पण लागलेले. आणि नक्कीच तुम्ही रोपेने या आणि इथला पण आनंद घ्या मंडळी. खूपच छान इथलं वातावरण आहे. मी तुम्हाला सांगितलंच होतं 5:30 वाजलेले पण असं वाटत नाही ते 5:30 वाजले, असं वाटतं आहे 2:00 ते 3:00 वाजले. आणि विशेष म्हणजे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे स्वच्छता बघा किती तुम्ही, एकदम क्लीननेस आहे. त्यामुळे इथं कचरा वगैरे काही करू नका, देवीच्या दरबारी आलो आहे आपण. तर तुम्ही बघू शकता माझे मित्र पण माझ्याबरोबर आहे सर्व. आम्ही सर्व आता रोपवेमध्ये चाललो आहे. जय अंबे माता, जय अंबे माता. तर आपण आता पुढे गेल्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे अजून काय काय गंमत जम्मत आपल्यासोबत घडणार आहे. तर चला आता इकडे वेटिंग रूम आहे आपल्याला, तिथं बसायचं आहे. आणि तिथून मग एक एक नंबर ते घेतील, टोकन नंबर देता बरं का मंडळी. येण्याजाण्याचं 100 रुपये तिकीट हे लक्षात ठेवा. हां, हे कुपन बघा. तुम्ही आता बघू शकता आपण जो वेटिंग रूम आहे तिथं आलेलो आहे. तुम्ही इकडे बघू शकता सर्व लोकांशी इथं वेटिंगला बसलेले. तर वेटिंगला का बसले माहिती आहे, जेव्हा तो रोप आहे जी बोगी एक ती वरती जाते त्यावेळेस ती पॅक भरते आणि पुढे गर्दी होते, त्यामुळे इथे एक वेटिंग रूम बनवला आहे आणि इथे सर्व पब्लिक इथे बसवली जाते. आणि जेव्हा ती बोगी खाली होते आणि परत इथून एक 60-60 एका बोगीत 60 पॅसेंजर जातात आणि ते एक 60-60 पॅसेंजर पुढे सोडता आणि वरती आपण देवीच्या दर्शनासाठी जातो. आणि ज्यांना पायऱ्यांनी जायचं आहे ते पायऱ्यांचा पण आनंद घेऊ शकता आणि जे बोगीने म्हणजे रोपेने जायचं आहे त्याचा पण इकडनं रोपेने आनंद घेऊ शकता. रोपेचं जे तिकीट आहे मंडळी ते 100 रुपये रिटर्नचं. जाताना ते जो पास असतो आपला तो जमा करून घेता, पण ती जी बिलची जी पावती असते ती आपल्याला आपल्या सोबत ठेवावी लागते. जेव्हा आपण वरतून येतो गडावरनं तेव्हा ती फक्त पावती दाखवायची असते. तर मंडळी आपलं वेटिंग संपलं आहे आणि आता आपण चाललो आहे रोपेच्या दिशेने. आपण त्या बोगीमध्ये बसणार आहे. जो वेटिंग रूम आहे तिथं पाणी पिण्याची पण अशी उत्तम अशी व्यवस्था आहे, भरपूर साऱ्या सुविधा इथं उपलब्ध आहे. तुम्ही इकडे बघू शकता टॉयलेट आहे, पिण्याचे पाणी, सर्व सुविधा इथे उपलब्ध आहे. तर चला मंडळी आता आपण रोपेमध्ये बसूया आणि मग तिथं बोगीमध्ये तुम्हाला मी दृश्य दाखवतो. तुम्ही बघू शकता इथे चप्पल स्टँड पण आहे, 3 रुपये पर पर्सन घेता, या साईडने तुम्ही ते चप्पल वगैरे ठेवू शकता. तर चला आता आपण पुढे जाऊया, आपल्याला रोपे कसं जायचं आहे. पण त्याआधी तुम्हाला दाखवतो भरपूर सारे इकडे स्टॉल लागलेले, प्रसाद वगैरे आणि पेढा हे भरपूर सारे इथे स्टॉल लागले, तुम्ही इथं त्याचा पण आनंद घेऊ शकता. तर चला आता आपण पुढे रोपेला जायचं आहे. चला मंडळी या साईडने बघू शकता भरपूर सारे भाविक येथे दर्शनासाठी आलेले आणि किती आनंदाचं वातावरण आहे.
मी तुम्हाला परत सांगतोय पहाटेचे 3:30 वाजले पण असं वाटत नाही पहाटेचे 3:30 वाजले असं वाटतंय दुपारचे 2-3 वाजले. तर आपण रोपवे मध्ये बसलोय, तुम्ही इकडे बघू शकता आता रोपवे हा वरती चाललाय आणि आता आपण वरती जाणार आहे थोड्याच वेळात, 5 मिनिटात वर जाऊ, पण वेटिंग जी करायची ती 1 तास करायची. तर त्या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग करू शकता स्टेअर केसने जायचं की रोपवेने जायचं. हे बघा मस्तपैकी मजेशीर आहे. आणि जे रोपवे जे मागचं पेंटिंग जे केलं आहे ना ते अतिशय सुंदर केलं म्हणजे बसण्यासाठी पण एकदम मस्त आहे. तुम्ही बघू शकता माझा मित्र आहे राम, हा पण माझ्या बरोबर आहे. त्याच्याला म्हणूयात आपण मातेच्या दर्शनासाठी जाऊया. मंडळी येथे येण्यासाठी नाशिकवरून बसेसची सुविधा पण उपलब्ध असते. नाशिकवरून जवळपास सप्तशृंगीगड हा 70 किलोमीटर आहे. तिथून नेहमी म्हणजे आपली जी लालपरी असते गव्हर्नमेंटच्या बसेस असतात यांची सुविधा उपलब्ध असते मंडळी, तुम्ही त्याचा पण उपयोग इकडे येण्यासाठी करू शकता. मंडळी अशा प्रकारे आमचं दर्शन झालं आहे आणि भरपूर गर्दी होती. आम्ही रात्री 12 नंतर आलो होतो कारण आम्हाला 7व्या माळीला आई सप्तशृंगीचं दर्शन घ्यायचं होतं आणि भरपूर गर्दी झाली होती. आणि आत्ता भरपूर सारे भाविक आत्ता पण येत आहे आणि आत्ता वाजले सकाळचे 6:30 म्हणजे आम्ही रात्री रात्री दीड वाजेपासून आम्ही दर्शनाला लागलो होतो. तर आत्ता वाजले 6:30 तुम्ही बघू शकता आणि आता भरपूर सारे भाविक जाता पण आहे आणि भरपूर सारे भाविक यांचं दर्शन झाले ते परत पण चालले परतीच्या प्रवासाला. तर चला मंडळी आता रजा घेतो. व्हिडिओ आवडले असं नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.